फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या नियोजन गटानं पाकिस्तानला शुक्रवारी काळ्या यादीत टाकले. ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दहशतवादाला आर्थिक पुरवठा करणं आणि खतपाणी घालणं या दोन्ही निकषांच्या आधारे पाकिस्तानवर ही कारवाई करण्यात आली आहे. महत्वाची बातमी पाकिस्तान संदर्भातली. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या नियोजन गटानं पाकिस्तानला शुक्रवारी काळ्या यादीत टाकलेलं आहे. ऑस्ट्रेलियातले कॅनबेरामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये हा महत्वाचा आर्थिक निर्णय झालेला आहे. आणि या संदर्भात आपल्याबरोबर सध्या बोलण्यासाठी आहेत शशिकांत पित्रे सर, मेजर जनरल शशिकांत पित्रे सर. सर, तुम्ही काय सांगाल, फायनान्शियल टास्क फोर्सच्या नियोजन गटानं अशा प्रकारे यादीत टाकले, पाकिस्तानला एकाकी पाडण्यात भारताला कशा प्रकारे मदत होईल यामुळे? असं आहे, ही जी समितीची बैठक होती ती आज होणार होती. त्याच्या आधीच पाकिस्तानचे सेंट्रल बँकचे चेअरमन जे आहेत राजा मुहम्मद, त्याच्याचे स्वतः गेले होते एक मेंबर कमिटी घेऊन. तर पाकिस्ताननं 11 पैकी 10 ज्या अटी आहेत त्या पुऱ्या केलेल्या नव्हत्या. पॅरामीटर्स ज्याला म्हणतात, त्या 11 पैकी त्यांनी 10 त्यांचे पॅरामीटर्स त्यांनी केलेले नव्हते. तर अँटी मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग या दोन्हीच्या बाजूला त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही याबद्दल आम्हाला या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही आमच्या तुमचा तुमचं जे म्हणणं आहे आमच्यासमोर सांगा. तर हे निश्चित झालेलं आहे आता की त्यांनी जे सांगितलं ते वाटतच होतं की ते काही समाधानकारक नाही आहे. आणि आज जो एशिया पॅसिफिक ग्रुपचा हे आहे, त्यांनी आज त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यासाठी शिफारस केलेली आहे. याचा फार मोठा परिणाम होणार आहे, कारण ऑस्ट्रेलियात ते कॅनबेरामध्ये झालेले आहेत. याचं जे मत आहे ते आता ऑक्टोबरमध्ये जेव्हा संपूर्ण FATF ची बैठक होईल त्याच्यात ह्याला फार वजन मिळणार आहे, ही पहिली गोष्ट. आणि पाकिस्तान सध्या ग्रे लिस्ट मध्ये आहे, म्हणजे ना काळा ना पांढरा मध्ये असा ताचपडतोय तो. पण कदाचित तिथं सुद्धा त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं, कारण तिथंही त्यांना ह्याच गोष्टी विचारणार आहेत आणि तिथं ह्याच अटी असणार आहेत 11. तर ते जर पाकिस्तान झालं नाही आणि तिथं त्यांना वाटलं की पाकिस्तान ला आता आपण ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू, तर त्याचा पाकिस्तानवर प्रचंड असा परिणाम होणार आहे. आयसोलेट भारतांना त्यांना आयसोलेट करण्याचं सोडून द्या, पण त्यांच्या संपूर्ण देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा मोठा परिणाम होणार. त्यांची सगळी त्यांची जी मदत आहे ती थांबणार आहे. त्यामुळे आयसोलेट तर होणारच, पण त्यांना हा जो आर्थिक तडाखा बसणार आहे त्यावर पाकिस्तान त्याच्यातून कसा बाहेर पडेल हे कल्पना. त्यामुळे आज आपण ऑगस्ट मध्ये आहोत, ऑगस्ट ते ऑक्टोबर या 2 महिन्यात त्यांना या गोष्टी खऱ्या करून दाखवायची. त्याच्या ती जी वेगवेगळे जी पावलं ते उचलणं आवश्यक आहे. नुसतं हाफिज साईडला कैदेत टाकून काही फायदा नाही आहे, त्यांना दाखवणं आवश्यक आहे की आम्ही हे मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग करत नाही आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही अत्यंत समर्थ आणि अत्यंत क्षमतापूर्वक पावलं उचलली आहेत. आता पाहू काय होतं ते. हे फार महत्वाची घटना आहे आणि याचा परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. अगदी सर, खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. शशिकांत पित्रे सर आपल्या बरोबर होते. आणि फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या या कृतीमुळे निश्चितच पाकिस्तान आता एकाकी पडणार आहे.